योग व्हायचं आहे. हो नाही एवढा वेळ पुरेल ना बघा. हो मॅडम पुरेल, आपण थांबू देऊ शकतो 2-4 मिनिट. 5 मिनिटं थांबू आणि हा मग मला सांगा. ओके नो प्रॉब्लेम. ओके मॅडम. आज जे आलेले आहेत कोण कोण आलेले, किती जण आहेत तुमचे? आमचे ना मी, तुझा मामा, राठोड मामा, गणेश सावंत, मंगेश सावंत. एवढेच जण कसे काय? तुमची ती यादी कुठे बघा, यादी हॅलो, एनीवन इज स्पीकिंग? नो मॅडम. हॅलो सुचिरिता मॅडम, वी आर वेटिंग फॉर पीपल, दे आर जॉइनिंग, विल स्टार्ट इन 2 मिनिट्स. रेकॉर्डिंग ते बंद बंद करा. मॅडम आपण स्टार्ट करूया, लोक जॉईन झाली आहेत बऱ्यापैकी. चल मॅडम आपण करूया स्टार्ट, काही प्रॉब्लेम नाही. ओके थँक्यू मॅडम. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना कछवा, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य सायन्स विभाग येथे कार्यरत आहे. पाठाचे डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संहिता आठवले, डॉक्टर सुचरिता गद्रे मॅडम, डॉक्टर प्रणिता जगताप मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर केळकर सर, डॉक्टर पवार सर, सर्व विभाग प्रमुख व माझे सहकारी यांचे स्वागत करते. श्री सिद्धिविनायक महाविद्यालय आणि ज्ञान प्रबोधिनीच्या श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय आणि ज्ञान प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने हा प्राध्यापक विकास कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. टीचिंग लर्निंग रिसर्च एक्सटेन्शन, नॅशनल काउन्सिल फॉर वुमेन प्रोजेक्ट आणि नव्या शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाचे महत्व लक्षात घेऊन 2 दिवसीय FDP टीचिंग रिसर्च मेथडॉलॉजी डेटा कलेक्शन अँड अनालिसिस हा FDP आपण आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण आश्रम गीताने करूया. आश्रम गीत सुरू करायच्या आधी मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपले माईक जर ऑन असेल तर ते म्यूट करावे. मा
आजचे सत्र सुरू करण्याआधी आपण कालच्या आपल्या पहिल्या सत्रामध्ये जे डिस्कशन झालं होतं किंवा वक्त्यांकडनं जे आपल्याला मार्गदर्शन मिळाले होते त्याबद्दल एक थोडस त्याचा एक आढावा घेऊया. एफडीपीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर वनिता पटवर्धन मॅडमनी आपल्याला स्टेप्स इन रिसर्च या विषयावर मार्गदर्शन केले होते, ज्यामध्ये मॅडमनी अगदी सोप्या भाषेत रिसर्च म्हणजे काय आणि त्यामध्ये त्याच्या ॲपमध्ये नंतर रिसर्च मेथॉडॉलॉजी आणि सॅम्पलिंग याबद्दल खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले होते. आणि मॅडमनी मार्गदर्शन करताना त्यांनी कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांना यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्वॉल्व करून घेतले होते, ज्यामुळे हे जे सेशन होतं ते अगदी एक इंटरॅक्टिव्ह सेशन झालं होतं आणि सगळ्यांनी या सेशनचा खूप चांगल्या पद्धतीने लाभ घेतला होता. दुसऱ्या सेशनमध्ये मॅडमनी डॉक्टर सुजला वस्त मॅडमनी आपल्याला रिसर्च टूल्स, ऑब्जेक्ट टेस्ट, व्हॉट इज स्टँडर्डायझेशन, तसेच क्वेश्चनियर तयार करताना त्याची कॉन्फिडेन्शियालिटी म्हणजे त्याची गोपनीयता आणि दुसरे इथिकल इश्यूज जे आहे त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले होते. आणि मला असं वाटतं की खूप साध्या पद्धतीने जे मॅडमनी आपल्याला एक्सप्लेन केलं, जे मार्गदर्शन केलं, त्याचा सगळ्यांना खूप छान उपयोग झाला. कारण आजकाल कोविड पॅन्डेमिकमध्ये आपण फील्ड वर्क करू शकत नाहीये, सो जे काही आपलं रिसर्च वर्क किंवा प्रोजेक्ट वर्क चाललेलं आहे ते सगळं क्वेश्चन बेस्ड सर्वे बेस्ड प्रोजेक्ट आपण करतो आहे पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये. आणि या जर कोणी पहिल्यांदा सर्वे बेस्ड स्टडी करतो आहे तर त्या स्टडीमध्ये आपण कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, जे पार्टिसिपंट्स आपण त्यामध्ये इन्वॉल्व करून घेत आहोत त्यांचा जो डेटा आहे तो आपण कुठल्या कशा पद्धतीने कॉन्फिडेन्शियल ठेवला पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती कालच्या मॅडमच्या सेशनमध्ये आपल्याला मिळाली. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन आपले कालचे झालेले आहेत. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये एफडीपीचा दुसरा सत्र हा सुद्धा आपल्या दोन सेशनमध्ये आपण विभागलेला आहे. आणि आजच्या आपल्या सेशनला डॉक्टर प्रणिता जगताप आणि डॉक्टर सुचरिता गद्रे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मी अगदी थोड्या वेळात आजच्या दोन्ही वक्त्यांची ओळख करून देते जेणेकरून पुढे आपला जो कार्यक्रम आहे तो कंटिन्युअसली होत राहील. सर्वप्रथम मी डॉक्टर प्रणिता जगताप मॅडमची ओळख करून देते. मॅडम हॅज कम्प्लिटेड पोस्ट ग्रॅज्युएट इन सायकोलॉजी इन 1997 फ्रॉम एस एन डी टी युनिव्हर्सिटी अँड PhD इन 2018 फ्रॉम एस एन डी टी युनिव्हर्सिटी. शी इज करंटली वर्किंग ॲज अ रिसर्च असोसिएट in Gyan Prabodhini Institute of Psychology. She has completed 10 research projects as a principal investigator and worked on various topics like coping process of people during lockdown, effect of achievement motivation program, life skill development program, etc. Madam has published more than 15 research papers in national and international journals and presented 13 research articles in national and international conferences. Madam taught paper of psychological testing for postgraduate diploma in school psychology affiliated to Pune University. She has some other experience, like she has coordinated workshop on research methodology, worked as an organizing secretary for conference on quality of life conducted by JPIP in 2017, conducted various training program for teachers, students and leaders. आजच्या सत्रात मॅडम प्रोसिजर ऑफ डेटा कलेक्शन, प्रिकॉशन्स अँड डेटा कोडिंग अँड एंट्री यावर माहिती देणार आहे. ऑन बिहाफ ऑफ सिद्धिविनायक महिला महाविद्यालय आय वेलकम यू मॅडम. आजच्या दुसरे वक्ते आपल्याला डॉक्टर सुचरिता गद्रे म्हणून लाभलेले आहेत. सो सुचरिता मॅडम हॅज completed MA psychology in 1983 and awarded PhD in 2011 from Savitribai Phule Pune University in the field of psychology.
She is currently working as a research associate and assistant professor at Gyan Prabodhini Institute of Psychology, Pune. Madam has more than 10 years of teaching experience. She has worked in the field of human development, psychological climate, psychometrics, emotional intelligence, mental health, consultancies, etc. Madam has published 5 research papers, presented 7 research articles in national and international conferences, written books and book chapters on stress management in text book of 7th standard, 5 articles in Marathi periodicals. Madam has designed and conducted several training programs and workshops for teachers, professionals, parents and students. And she is a life member of Marathi Psychological Association, working for spread of psychology in regional language Marathi. So with this brief introduction, I welcome you, Suchirita Madam, on behalf of the Siddhivinayak Mahila Mahavidyalaya. Thank you. आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता मी आता आठवले मॅडमच्या परमिशनने आजचं पहिलं सत्र जे आहे त्याची सुरुवात आपण करूया असं इथे जगताप मॅडमला विनंती करते की त्यांनी आपलं पहिलं सेशन जे आहे मॅडम मध्ये इंटरप्ट करतो एक मिनिट फक्त दोन मिनिटं पलटशा सर आपल्याला काही इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या देणार आहेत येस पलटशा सर एक म्हणजे दुसऱ्या प्रोग्रॅमची इन्फॉर्मेशन आहे जसं मी म्हटलो तर आपला एक आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्राम आहे इन बिटवीन त्याचा एक इम्पॉर्टंट मेसेज आला म्हणून आपले सर्व लोक आता आहेतच ऑनलाईन तर आज आपला हा प्रोग्राम असणार आहे 4 किंवा 5 वाजता त्याची एक झूम लिंक आपल्याला मिळणार आहे ती मी सर्वांबरोबर शेअर करेन तर कृपया ती लिंक मिळाल्याबरोबर आपले जे व्हॉट्सअप ग्रुप असेल ते प्रत्येक क्लास टीचरने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही लिंक विद्यार्थ्यांना शेअर करा म्हणजे विद्यार्थी जॉईन होऊ शकतील आतापर्यंत जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी आपल्या रजिस्टर झालेल्या आहेत या कार्यक्रमासाठी तरी एक लिंक मला मिळताच दुपारी 3 ते 3:30 दरम्यान ती मी आपल्या नॉन ग्रँट ग्रँटच्या ग्रुपवर पोस्ट करतो प्रत्येक क्लास टीचरने न विसरता पटकन ती लिंक आपल्या विद्यार्थिनींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा म्हणजे विद्यार्थिनींना तो मेसेज मिळू शकेल ओके मॅडम एवढी सूचना द्यायची ठीक आठवले मॅडमच्या परमिशनने आजचं आपलं पहिलं सेशन जे आहे डॉक्टर प्रणिता जगताप मॅडमचं ते आपण सुरू करूया मॅडम आपण सुरू करूया आठवले मॅडम सुरू करूया या आजच्या दिवसाच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देते मला आपलं शेवटचं जे सेशन आहे त्यावेळेला येण्याची खूप इच्छा होती परंतु माझी ठिकाणी मीटिंग आहे त्यामुळे कदाचित येता येणार नाही पण आपण सगळ्यांनी आता जे काही करतोय ते मनापासून आपण करत आहात आणि याचा फीडबॅक पण द्या आणि आपल्याला याच्या पुढचं काम जे आहे ते छान पद्धतीने करता येईल असं मला वाटतंय आपल्याकडे ज्ञान प्रबोधिनी जे आपल्याला सहाय्य केलं त्या सगळ्यांचे मी आपल्या संस्थेच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते आणि असंच असोसिएशन आपण पुढे ठेवूयात असं मी म्हणते धन्यवाद धन्यवाद मॅडम प्रणिता थँक्यू सुचरिता ताई येस आय स्टार्ट आय शेअर माय स्क्रीन प्रथमच क्षमा मागते कारण की माझ्या लॅपटॉपचा कॅमेरा इज नॉट वर्किंग आणि म्हणून मग मी कॅमेरा ऑन करू शकत नाहीये पण तरीही आपल्या याच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घेऊया आणि आजच्या कामाला सुरुवात करूया उत्तम आढावा घेतला आहे मॅडमनी आणि आश्रमगीतानी प्रसन्नपणे सुरुवात झाली आहे आय शेअर माय स्क्रीन की बाबा आता रिसर्च प्रोसेस आपली पुढे कशा पद्धतीनं आपण चालू ठेवणार आहोत हे आपण जरा बघूयात सर्वांना नमस्कार काल वनिताताईंनी आपल्याला स्टेप्स सांगताना
एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा रिसर्च आपण सुरू करतो त्यावेळेला रिसर्च रिव्ह्यू घेऊन कुठला काय कुठल्या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया असं आपण सुरुवातीला ठरवतो. जे प्रश्न आपल्याला पडतात की आत्तापर्यंत ज्यावर संशोधन झालेलं नाही आहे किंवा ज्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यामुळे मोठ्या प्रमाणात कुठल्या गटाला बऱ्याच जणांच्या गटाला फायदा होईल असे प्रश्न आपण रिसर्चसाठी घेतो असं त्यांनी सांगितलं. सर्वांना स्क्रीन दिसतो आहे? येस मॅडम दिसतो आहे. ओके. आणि असंही सांगितलं की ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, प्रज्ञामानस संशोधिका आणि श्री सिद्धिविनायक महाविद्यालय या दोन्ही संस्था मिळून एक प्रोजेक्ट करणार आहेत ज्याचं टायटल आता तुमच्या स्क्रीनवर आलंय, प्रोबिंग द मेंटल हेल्थ ऑफ विमेन प्रोफेशनल्स इन पोलीस अँड गव्हर्नन्स इन कोविड टाइम्स थ्रू असेसमेंट अँड रॅशनल इमोटिव्ह थिंकिंग बेस्ड इंटरव्हेन्शन. असं जरा थोडं मोठं टायटल आहे कारण आपण हा जो प्रोजेक्ट करतो आहे याच्यामध्ये आपले ऑब्जेक्टिव्स असे आहेत की वी ऑल नो दॅट प्रोफेशनल्स वर्किंग इन पोलीस अँड गव्हर्नन्स हॅव अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी अँड दे आर वर्किंग इन द स्ट्रेसफुल सिच्युएशन. सो वॉट इज देअर लेवल ऑफ परसिव्ड स्ट्रेस, वॉट इज टाईम मॅनेजमेंट दॅट दे आर फेसिंग, अदर फिजिकल टेस्ट स्टेटस, आर दे फेसिंग एनी फिजिकल अँड ऑफकोर्स मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण केला आहे. शिवाय वी वॉन्ट टू फाइंड आउट whether the level of their positive mental health is deteriorating or are they able to cope up with that, what are the ways they are using for coping during this pandemic. This pandemic basically is the context of the study. And then whatever present status we find out, we wish we have proposed in this study basically that those from among our sample who are facing some moderate level or little higher level problems, we would prepare a small intervention program and that will be conducted on that selected sample. And therefore, with these objectives in mind, we have already started the project. As you all know, this project has been funded by National Commission of Women. So I think, as she has rightly mentioned, we have done the first step. Anybody would like to comment or add anything? Any one of you is welcome. Okay. So the next step is
What is the population frame? I have already mentioned that women professionals. But as a population frame, we have selected two divisions of Maharashtra. That is Pune division and Aurangabad division. I have just listed down the places included in these two divisions so that all of you can see the scope of this. And of course, specifically, what we mean by this is women professionals either from police or from other areas, they have been posted for minimum of 4 months in these divisions, in any one of these places during the period of pandemic. So any such woman officer can be included in our sample. So this is the population frame we are looking at. So what is the sample? We will be taking incidental sample. So anyone who comes across, whom we come to know, can be included in the sample. You can see here, we will be using three methods. First of all, we will conduct the survey. Yes? Anybody wants to say anything? Somebody has put on the mic. Please speak out. I cannot hear you. Okay, I'll go ahead. So, first stage will be, we will be conducting a survey of total 400 women officers, 200 from police and 200 from administration. Then, from among them, 50 persons who are showing mild or moderate mental health problems, we will conduct the focus group discussions to find out further what really affected them. What were their experiences? What were the reasons during which they felt they faced more challenge, more stress, and needed more efforts to cope up with the situation? So to get this information in depth, we will conduct focus group discussions in small groups. And further, I have already talked about the intervention program. So these are the three different methods that we will be using for data collection and dissemination: survey, FGDs, and online intervention program. This is the design of the study. Shall I go ahead? Yes, madam. Okay. So, what are the specific steps that we will be taking? Certainly, we'll be creating the reference list. So, we all will try and identify
the such women officers who are working and who have worked in these two divisions during the period of pandemic. And then make the first contact to their office, and through the office, we will give the information of the project to the office. So, information letter and consent will be obtained. We will show it to the office people, office authorities, before going directly to these women officers. Then once we have given the information to the office, then of course, we will give this, send this information letter and a consent to the, send it or physically give it, present it, and then decide the test date and time. If possible, in a small group, whosoever officers are working, are likely to work in the same office possibly, they may be coming in contact, they may be having the meetings. So getting the permission during or before or after the meeting timings, etc., we will fix up the appointment. Then we will plan for other modalities, we'll make arrangements for them. And one day prior, we will send our plan and confirm with them that we are meeting at this place at such and such time. Once this is confirmed, then definitely we will go ahead. So I think now what I'll do is, before going ahead, you all, I think, would certainly like to know what this information is and you all would see and fill up the consent form. Now onwards, this is the basic information platform that I have presented before you. Kunala hechamadhe kahi shanka vicharachi ahe ka, before going to the actual data collection plan. I have mentioned here, we all know that we are jointly doing this project. So now, many of you, whom all Athole Madam will select, will actually participate in the data collection, in doing the survey. So, further actually, I will be taking you through the actual survey methodology. What will be your or the field investigator's role? Many people from JPIP, that is Pradnyamana Sanshodhika, Jnana Prabodhini Institute of Psychology, and many of you, whom the task of field investigator will be assigned, you will be actually conducting the survey. I know that all of you will be interested in doing that. So, you all
will go through the process very vigilantly and try to find out what actually you will be doing. So, have you clearly understood up to what stage we have reached? कोणाला काही शंका असेल तर अगदी फ्रीली विचारायला हरकत नाही. अदरवाइज आय कॅन गो अहेड. येस, नो क्वेश्चन्स. Okay, I'll proceed. So what I'll do now is I will paste the consent form link in the chat box and then you have to fill up that consent form. Open that link and fill up the consent form. Before that, I will send the information. So now what I request you is, any one of you, many of you would have joined on mobile or laptop or PC. So I would want someone from you to present your screen and give me the email ID so that I can send the information letter and consent to that person so that that person can read out the information letter to you all and I would know an answer or question me, ask doubts to me on your behalf and let me know whether the person has understood what the project is, what he or she has to do. Who would like to volunteer? Let me know the name. Madam, I will take the responsibility for today's section. You can, I'll share my email ID to you now. Okay. So you will paste it in the chat box. You will write it in the chat box. Yes, madam. Yes, I'm writing. Okay. Okay. Sure. So I have stopped sharing now. And once I get her email, what I'll do is I'll send her the information letter and link. Yes, I have received it. You can ask me actually if you have any doubt. Feel free to ask me the doubt.
प्रणिता ताई, टिल द टाइम आई फिनिश दिस वर्क यू कैन कंटिन्यू. तुम्हाला कोणालाही कोणत्याही प्रकारच्या शंका असतील एकूण आता काय प्रकल्प आहे आणि कशा प्रकारे काम करणार आहोत याची खूप सविस्तर माहिती आता सुचरिता त्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारायला हरकत नाही. आता प्रत्यक्ष आपण सगळेच जण एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्या मॅडम आता स्क्रीन शेअर करणार आहेत पण नंतर आपण सगळेच जण या डेटा कलेक्शनमध्ये जे काही टूल्स वापरून आपण डेटा कलेक्ट करणार आहोत त्या सगळ्याचा प्रत्यक्ष काय ते टूल्स आहेत याच्यामधनं स्वतः आपण ती टूल्स सोडवून जाणार आहोत. सो आत्ता जी प्रोसेस चालू आहे ती सुचरिताताई त्यांची इन्फॉर्म कन्सेंट भरून घेत आहेत. काल सुजला वाटवे मॅडमनी तुम्हाला खूप छान पद्धतीनं कन्सेंट आणि इन्फॉर्म कन्सेंट आणि एथिक्स इन रिसर्च याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण ही इन्फॉर्म कन्सेंट घेतो ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला या प्रकल्पाची सगळी माहिती ही देतो, तिला सगळं समजून सांगतो आणि कॉन्फिडेन्शियालिटी आम्ही कशी मेंटेन करणार आहोत, तुमचा हा डेटा आम्ही कुठेही वैयक्तिक नावाने न वापरणार नाही आहोत, आम्ही ह्याचं नेमकं काय करणार आहोत, या प्रकल्पाची उद्दिष्ट काय आहेत, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं या डेटा कलेक्शनची प्रोसेस असेल, किती साधारण वेळ तुम्हाला लागेल, हे जे बारकावे काल तुम्हाला वाटवे मॅडमनी सांगितले त्या सगळ्या मुद्द्यांचा या कन्सेंट फॉर्ममध्ये इन्फॉर्म कन्सेंटमध्ये समावेश असेल आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्याला लिहून देते की हो हे सगळं मला मान्य आहे, माझ्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन पण झालेलं आहे आणि मी या संशोधनात सहभागी होऊ इच्छिते, त्याच वेळेला आपण आपलं पुढचं काम सुरू करतो. जर त्या व्यक्तीनी इन्फॉर्म कन्सेंट भरून दिलेली नसेल तर आपण त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा फोर्स करत नाही आणि आपण तिच्या आत्तापर्यंतच्या सहभागाबद्दल धन्यवाद देऊन आपण ते काम पुढे घेऊन जात नाही. तर आत्ता ती प्रोसेस आत्ता चालू आहे, ती झाली असेल तर सुचरिता त्यांना मॅडम हॅव यू रिसीव्ह, मी पत्र पाठवलंय ऑफकोर्स आणि सर्वांच्या माहितीसाठी हे पण सांगते. हा मॅडम हॅव यू रिसीव्ह द मेल, हा जस्ट सी इफ यू कॅन प्रेझेंट युअर स्क्रीन, हा इफ यू कॅन प्रेझेंट युअर स्क्रीन अँड ओपन दॅट मेल इन फ्रंट ऑफ अस सो दॅट एव्हरीबडी कॅन सी अँड रीड इट विथ यू, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही आपण त्यांना इन्फॉर्मेशन काय देतो आहे कशा प्रकारे देतो आहे हे सर्व दिसेल आणि हे दोन्ही भाषेमध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आपण पत्रही तयार केलं आहे आणि आपला कन्सेंट फॉर्म आहे. हा दिसत आहे आम्हाला, कॅन यू रीड इट मॅम? The world reads under my voice is clear, madam. Am I audible? Yes, 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 you are. As the world reads under the COVID-19 crisis in India, several courageous women officers are working round the clock to ensure the smooth functioning of key departments like administration, defense, health, etc.
This study will help in understanding your own stress, anxiety, and coping strategies. This can further help in providing timely help and deciding about an intervention program. This focus study of mental health of the women officers in a collaborative project undertaken by two renowned institutes from Pune, Maharshi Karve Sri Shikshan Sanstha and Jnan Prabodhini Institute of Psychology Pune. This project is funded by the National Commission for Women. Your participation in the study is solemnly invited and will be truly appreciated. Please convey your willingness to appreciate in the study by filling in the attached Google form. And we shall contact you at your convenient date and time. Thank you for your time and we salute your persistence and resilience. So could you all see the points that we that are included in this information? Yes, let us first confirm from these people. If you have any query, because this is an information form, and of course, we will be there in front of them. This will be either in printed form that will be presented to them. Ani te vasta hai tani apan tancha barobar ahot to solve their queries. मैडम तुम्हाला स्वतःला ही काही शंका असेल तर विचारू शकता. त्यामुळे थोडी ऍडिशनल इन्फॉर्मेशन विचारू शकतात ते. याच्यामध्ये आता मला असं वाटलं की इथे आम्ही अगदी क्लिअरली लिहिलेलं नाही आहे की वी विल नीड युअर 1.5 आवर. मग ते विचारणार, नक्कीच विचारणार, म्हणजे काय तुम्ही करणार आहात, म्हणजे आम्हाला वेळ द्यावा लागेल, आम्ही तयार आहोत, पण आम्हाला नक्की काय करावं लागेल, हा प्रश्न विचारला जाईल. बरोबर. वाटतंय का? हॅलो. यस मॅडम, बरोबर. एनिबडी एल्स? हां, तर ह्याला आपलं उत्तर असं असेल की आम्ही हा सगळा मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास करताना काही प्रश्नावल्या तुमच्याकडून भरून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या ताणाची काळजीची प्रमाण किती आहे, तुम्हाला किती कुठल्या कुठल्या प्रकारचा काही त्रास होतोय का, किंवा तुम्ही कशा प्रकारे ह्या परिस्थितीला एकूण तोंड दिलं, तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या, याबद्दल काही प्रश्न असतील ते, आणि तशा प्रश्नावल्या तुम्हाला भरायच्या आहेत. यासाठी मी स्वतः समोर असेनच, पण तुम्ही तुमच्या मनाशी विचार करून भरायचा आहे. आम्ही त्यावेळेला म्हणजे डिस्टर्बन्स होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सगळ्या प्रश्नावल्या भरण्यासाठी साधारणत तुम्हाला 1 ते 1.5 तासाचा वेळ लागेल. तर असा कुठला 1 ते 1.5 तासाचा वेळ तुम्ही या पुढच्या काही दिवसांमध्ये देऊ शकाल, ठरवता येईल का? तुमचं टाइम टेबल बिझी असतं आम्हाला कल्पना आहे. हे आपल्याला प्रत्यक्षातच सांगणं सोयीचं पडणार आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळं वाचत बसायला त्यांना म्हणजे इतकं एक्सप्लेन करायचं झालं तर हे सगळं वाचायला आणखीन ओळी जातील आणि वाचायला कंटाळाही येऊ शकतो. शिवाय याच्यामध्ये उत्तर देताना आता तुम्ही उत्तर द्या, तुम्ही तयार आहात का, तुम्ही काय म्हणाल हे पत्र वाचल्यावर, कोणीही उत्तर देऊ शकतं. समजा तुम्ही स्वतः ऑफिसर आहात, काय म्हणाल, आणि तुम्ही असे ऑफिसर्स पाहिलेलेही असतील, काय अंदाज आहे तुमचा, काय उत्तर येऊ शकतील? मी असं सांगू इच्छिते मॅडम की आपल्याला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतील. अगदी बरोबर. कारण ऑलरेडी जो डेटा कलेक्ट करणार आहोत ते सगळी लोक थोडीशी टायर्ड आहेत, मेंटली फिजिकली स्ट्रेस आहेत, सो सगळ्यांकडनं आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल अशी आपण अपेक्षा करू शकत नाही.
तो जे ही आपले फील्ड इन्व्हेस्टिगेटर्स या कामासाठी जातील त्यांना तो जो एक मानसिक त्यांचा एक भाग आहे तो सगळं सांभाळूनच आपलं काम पूर्ण करावं लागणार आहे. अगदी बरोबर आहे. पण मग ते विचारतील की हा मग त्याचं उत्तर बरोबर आहे, निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो. ते काय म्हणतील, आपण हाऊ कॅन वी ट्राय टू हँडल दॅट ॲज बेस्ट ॲज पॉसिबल, कारण आपण लगेच काही प्रयत्न सोडून देणार नाही म्हणले तर लगेच काही. हा येस येस. मला असं इथे सांगायचं आहे की हे गव्हर्नमेंट ऑफिसर्स असल्यामुळे आपण त्यांच्या वर्किंग टाइम मध्ये त्यांना भेटायला जाणार आहोत. सो त्यांच्या कामाचा वर्कलोड आणि त्यावेळेची त्यांची मानसिक स्थिती काय असेल त्याच्या अंदाजानुसार मे बी त्यांच्याकडे अप्रोच व्हायला आपल्याला 5 ते 6 वेळेला त्यांना भेटायला लागेल आणि मग ते कन्व्हिन्स होऊ शकतात. अगदी काहीच जण 1-2 प्रयत्नांमध्ये कन्व्हिन्स होतील, कारण त्यांचा प्रश्न हाच असेल की याची उद्दिष्ट काय आहेत आणि आम्ही तुम्हाला ही माहिती दिल्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग कुठे करणार आहात. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी छान असणारच आहे. याचा उपयोग काय आहे, तर आपण ऑलरेडी सांगितलेलं उत्तर पुन्हा एकदा थोडं विस्ताराने सांगणार. आपण सांगणार की अनेक ऑफिसर्स असे आहेत, आपण अनेक त्यांचे म्हणजे अनुभव काही वेळेला म्हणजे बातम्यांमध्ये सुद्धा आपण ऐकलेले आहेत बरोबर, की किती हिमतीनी अशा पोलीस ऑफिसर्सनी किंवा इव्हन असं काही उदाहरणं आपण बाहेर ऐकलेली सांगू शकेल कोणी पेपरमधनं कौतुक झालेलं बरोबर. हा बोला. मध्यंतरी फेसबुकवर बघितलं होतं, एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर होत्या, इवन शी इज प्रेग्नेंट शी इज वर्किंग, म्हणजे अगदी रस्त्यावर उतरून त्यांनी कोविड काळामध्ये काम केलं होतं. स्वतःच्या तब्येतीची काही म्हणजे हे न घेता की त्याला स्वतःच्या तब्येतीला प्राधान्य न देता त्यांनी जनतेची सेवा केली होती अशा त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर होत्या. आपल्या सर्वांकडे अशी उदाहरणं असायला हवी, आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, तर आपण अशी नेमकी उदाहरणं काही यांनी उत्तम उदाहरण सांगितलंय आपल्या सर्वांना माहिती आहे. येस येस, दे कॅन ऑल्सो हेजिटेट टू शेअर इन्फॉर्मेशन. येस आय अग्री, टोटली आय अग्री. तिथे आपल्याला त्यांना आश्वस्त करणं आवश्यक आहे की याचा आता त्यांची हिंमत. तर अनेक असे पोलीस ऑफिसर्स आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या, यांनी आता सांगितलं ते IAS ऑफिसर आहेत, की ज्यांनी आपल्या शरीर स्वास्थ्याची, आपल्या प्रेमाच्या माणसांची आणि तहान भुकेची पर्वा न करता जे काम केलं त्या कामामागे तुम्हाला प्रेरणा कशाची होती, कुठला विचार केला आणि कशा तऱ्हेने त्याच्या पुढे गेलात. कारण अजून सुद्धा आणि तुमच्या त्यांच्या काय म्हणूया आपण त्यांच्या कामामध्ये असे स्ट्रेसफुल अनुभव तर येतातच आणि ही कोविड महामारी हे अजून जास्ती ॲडिशनल स्ट्रेसचा ताणाचा अनुभव आहे. पण ह्या परिस्थितीतही तुम्ही ज्या प्रकारे मनोधैर्य राखलं, तोंड दिलं, असे प्रसंग आणि अनुभव ह्याचा एक मानसशास्त्रीय अभ्यास करून भारतीय स्त्रिया किती धैर्याने सामोऱ्या जातात, जगभरात अभ्यास होतो आहे, आपणही भारतीय महाराष्ट्रीयन किंवा महाराष्ट्रामध्ये काम करणारे स्त्रिया, अधिकारी स्त्रिया सुद्धा याला अतिशय चांगल्या तऱ्हेने तोंड देत आहेत आणि कसा विचार करत आहेत. त्यामुळे अनेकांना याच्यामधून प्रेरणा मिळेल, संपूर्ण पब्लिकला सुद्धा म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा कळेल की निश्चित काय होतं ते. तसंच मानसशास्त्रीय अभ्यासातून याच्यामधले तुमचे व्यक्तिमत्वातले गुण, तुमच्या कोपिंग स्ट्रॅटेजीज, तुमच्या ताणाचे काय म्हणूया आपण ताणाचे प्रसंग
जास्त ताणाचे कोणते, त्या मानाने कमी ताणाचे कोणते हे आम्ही जाणून घेऊ शकू आणि ह्यानंतरच्या काळामध्ये त्याचा फायदा इतरांनाही होईल. आणि हे करताना तुम्हाला स्वतःलाही तुमच्या अनुभवांकडे मागे वळून पाहता येईल आणि मला वाटतं अजूनही तुमच्या मनात काही तो ताण शिल्लक असेल तर त्या बाबतीतलीही जाणीव होईल आणि तुम्ही योग्य तो त्याला न्याय देऊ शकाल. म्हणून आम्हाला असं वाटतं की तुम्ही हा एक दीड तास देऊ शकलात तर फार बरं होईल. अशा पद्धतीनं आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागणारच आहे. नुसतं हे पत्र दिलं आणि मग त्यांनी काही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की बस थांबलो, असं होणार नाहीये. बरोबर वाटतंय? योग्य वाटतंय? बिकॉज वी हॅव मेनी डिफरंट, आणि असा एखादा प्रसंग सुद्धा आपण त्यावेळेला बोलताना वापरू शकतो. ओके, दिस इज वी कॉल ॲज रॅपो. दिस इज रॅपो एस्टॅब्लिशमेंट. आणि मग आता ह्याच्या पुढे तुम्हाला सांगते की याच्यानंतर त्यांनी सहभागाला संमती दर्शवू शकतात ते. ओके, डू यू अग्री ऑल ऑफ यू? ह्याच्या पुढचे प्रश्न काय असतील कोणीही बोलायला हरकत नाही. येस, याच्या पुढचे आणखी त्यांचे प्रश्न काय असतील का? आता आपण पुढे जायचं आणि हे भरायचं काय, कन्सेंट लेटर पाहायचं. यू जस्ट टेल मी सो दॅट आय कॅन वेट आन्सर युअर क्वेरीज अँड देन गो अहेड. आय थिंक सो की सुरुवातीपासूनच आपण त्या प्रोसेसमध्ये शिरलो तर आपल्याला त्याचा चांगला अंदाज येईल अँड यू विल बी, यू ऑल विल बी रिअली रेडी टू गेट इन टू द प्रोसेस, टू स्टार्ट द प्रोसेस. Should I paste the link for consent form in the chat box? Then Archana, you can open yes, the madam. Link and okay? Yes. Okay. So everybody should open it, fill the form, ask the questions and queries if you have, and then we will go ahead. Okay? I'm pasting it. So, yes, madam. You also click that link, Google form link, and everybody can click the link that I have pasted in the chat box. Open the consent form for yourself and start filling. So, madam, can you read out what is the consent that we are asking for? Yes, so much. The results of the test will be kept confidential and will not be disclosed to any third party without your consent. However, the test responses will be used for research. The identity of individual participants will not be disclosed at any point in the research. And so, go ahead also. Okay, and for the participants, I am aware that I am going to answer some questionnaires.
I understand that the results of these questionnaires will be kept. Excuse me, madam. There's a power cut. Just 2 minutes. Give me a minute. Okay. 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 Fine. Selection criteria for the respondent. Actually, as I have already mentioned, the person must be right now also working minimum for 3-4 months posted in one of the districts. I mean, one of the districts from Pune, either Pune division or from Aurangabad division. If you have anybody whom you know, please give us the list. List, phone number, contact number, and name. I think I have mentioned. I have mentioned my phone number and email ID, and I can give it to you so that you can send it to me. Me or even in this consent form, you can get the phone numbers and email IDs of 2 people, Jayashree Nangre and Shubhangi Patwardhan, madam. Both of you, please answer them that you will use the information. They can contact you. Jayashree and Shubhangi Thai. Tumhi dogini sanga. Yes, Thai. Tar kunachahi olkhi madhe kuni class 1, class 2 officers working presently and police officers astil tar tyanni आमच्या तिघींपैकी कुणालाही मेलवर फोनवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सॲपवर त्यांचे संपर्क पाठवावेत. हॅव यू ऑल स्टार्टेड फिलिंग इन द सो शुड आय रीड इट फर्दर अर्चनाताई ऑर यू विल रीड इट. हॅलो. हा येस. ताई मला असं विचारायचं आहे की त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की माय कन्व्हिनियंट डे अँड डेट. येस. ते म्हणजे काय लिहायचं त्याच्यामध्ये, काय अपेक्षित आहे ते नाही समजलं. तो तो तारीख आणि वेळ ऍक्च्युअली डे अँड डे अँड टाइम. हो पण म्हणजे या महिन्यातला पुढच्या महिन्यातला असं कुठचा नजीकच्या काळातला म्हणजे पुढच्या काही दिवसातला. ओके. पुढच्या काही दिवसातलं असं म्हणायचंय. आता तुम्ही 20 तारखेनंतरचा मागू शकता ऍक्च्युअली सुद्धा. ओके. हा ठीक आहे. म्हणजे आता तू आपलं ट्रेनिंग होईल, तुम्ही सगळेजण तयार व्हाल अँड यू कॅन स्टार्ट डुईंग द फील्ड इन्व्हेस्टिगेशन. राईट. ओके. एम आय करेक्ट इन सेइंग दॅट? If all of you have finished, filling in and submitting. Okay, fine. Great. सुचरिता दे. Yes. स्वप्नीला बोलतीये. मधलं ते डेटचं तुम्ही सांगत होता तेव्हा माझी रेंज गेली ती. मला परत एकदा सांगा ना ते कन्व्हिनियंट डेटचं काय लिहायचंय. कन्व्हिनियंट डेट आता पुढच्या काही दिवसातलं म्हणजे पुढच्या 8-10 दिवसामधली एखादा दिवस आणि वेळ जेव्हा तुम्ही देऊ शकाल ती लिहायची आहे तिथे. एकच द्यायची ना. समजा 25 देऊन दुपारी 4 वाजता समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. ओके. आय थिंक आय विल वेट फॉर 3-4 मिनिट्स. येस येस. ताई त्याच्यामध्ये फक्त तारीखच मेन्शन करायला होती. वेळ हो होती. बरोबर आहे. वेळ लिहिलेले नाहीये. जयश्री व्हॉट शुड वी डू मतलब व्हॉट शुड वी आस्क देम. कॅन यू राईट द टाइम इन फ्रंट ऑफ दॅट.
इज इट पॉसिबल कॅलेंडर मधून सेट केलेलं आहे ना, सो तिथे वेळ नाही मेन्शन करता येणार, त्याच्यात मेन्शन करता येणार नाही. आता राहूदत, आता आपण घेऊयात नको, आणि हे सगळे आपण आपण प्रत्यक्ष बोलून हे आपली अगोदरची टीम बोलणार आहे आणि करणार आहे, त्याच्यामुळे आता त्यांनी वेळ नाही भरली तरी चालेल. आता तुम्ही आतापुरता दिवस सिलेक्ट करा. ओके ताई, येस ओके. Great, I think I'll wait for 2 more minutes and then I'll go further. So, everyone has finished. Now, I suppose that I have obtained the appointment. I have confirmed it a day before, and now both of us are in the meeting, either physically or online, whatever. So according to your timing, good morning madam. I'm Sucharita Gadre from Jnana Prabodhini's Institute of Psychology, Pune. As we have talked earlier, I'm here for doing the same survey of women police officers, supposing that I am in front of a police officer. So you know that we are trying to find out the effects of COVID-19 pandemic on the mental health of the officers. So I hope that we can continue this meeting till 1.5 hours or so, and we will not have any disturbance in between. You have already conveyed me that your chosen language is English, and you will be marking your responses in that language. Am I correct, madam? I hope, madam, you are answering me. Am I correct? I just forgot your name. Archana madam. Archana madam. So you will be answering me? Yes, yes. So shall we start? Shall I share screen, madam? Yes, you may or you may not. It's okay. Okay. Just if you can keep your camera on. Actually, I'm sorry, I am unable to put my camera on, but then if possible we'll try. Shall I go ahead? Yes ma'am. Okay, thank you madam, thanks again. So you will be answering 4 questionnaires one by one.
टुडे वी हॅव सिलेक्टेड, दिस आय एम टेलिंग यू सेपरेटली, टुडे वी हॅव सिलेक्टेड ओनली थ्री ऑफ देम, बट देन यू विल बी आन्सरिंग फोर क्वेश्चनेअर्स अँड आय वॉन्ट यू टू गो बॅक इन टाईम अँड इमॅजिन युअर सेल्फ इन द पीक ऑफ द पॅन्डेमिक वेन यू फेल्ट दॅट यू वर अंडर मॅक्सिमम प्रेशर अँड युअर जॉब सीम मोस्ट चॅलेंजिंग टू यू. कीपिंग दिस बॅकड्रॉप इन माइंड, आन्सर ऑल द क्वेश्चन्स इन ऑल द क्वेश्चनेअर्स एज यू गो अहेड. इज इट ओके? Yes, ma'am. So we will start with the first questionnaire. I am pasting the link of the first questionnaire in the chat box. So all of you, please click that and open it. Archana madam, please share your screen now. Can you? Archana madam? Yes, you hear me? Is it visible? Not yet. Yes, now it is. Yes. So, actually, click on the green register. Yes. Every one of you do this. Yes. So fill in this information, first name, last name, etc. Have you started writing, madam? Yes. Ma'am? रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड विचारते ते. हा, त्याच्या तिथे तिथे ग्रीन एक बटन आहे रजिस्टर, त्याच्यावर क्लिक करा आणि मग हा फॉर्म भरा आणि इथे तुम्ही खाली गेलात की रिमेंबर व्हॉट एवर पासवर्ड यू क्रिएट. ओके ओके ओके. फिल इन द इन्फॉर्मेशन अँड क्रिएट अ पासवर्ड फॉर युअर सेल्फ. पण तो पासवर्ड सगळ्यांनी पाहिजे तर लिहून ठेवा वेगळीकडे, कारण मग नंतर प्रत्यक्ष टेस्ट सोडवायला तुम्हाला ते लागणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर विल बी सेंड टू यू वन्स टू यू रजिस्टर युअर सेल्फ आणि पासवर्ड यू ओनली हॅव क्रिएटेड, सो यू नीड इट लेटर ऑन. आपण सगळेजण एम्प्लॉई आहोत आत्ता, त्यामुळे यू क्लिक ऑन एम्प्लॉई, स्टुडंट, एम्प्लॉई ऑर सेल्फ एम्प्लॉईड.
So see these questions, further questions asking you whether you need to take care of additional, that means complete care of any family member who is suppose bedridden or facing any seminal disease or etc. Because that becomes an additional burden. So we are taking cognizance of that. Do we have to set password here? Yes, yes. And keep it with you, ready with you, because you have to enter that password, the same password, before you start solving. Everybody has to set the password and keep it ready. Here the password is not matching possibly. Yes, now register, and whatever email ID on your email, you will receive the registration number. Click on register. Yes. So you have registered. Now go to your email ID. You will get the registration number. So that registration number and password. Again, come back to the link once you have done this. Okay. Madam, could you register? Click the register. सुचरिता ताई अजून आला नाहीये मेल वरती रजिस्टर नंबर रजिस्ट्रेशन नंबर सेम मेल आयडी दिलाय सेम मेल आयडी सेमच मेल आयडी दिलाय येईल येईल ओके सो पीपल आर गेटिंग इट सो यू आई डिडंट गेट इट मॅडम You didn't get it? Could you, matlab, you are registered successfully, I say, could you get that message? Registered successfully? Yes, I got that message. Yes, I got that message, but I didn't get any number. Okay, you go to the, go to your email ID. Yes, I'm in my inbox only. Okay, okay. You'll receive it. Maybe taking a little bit of time. You can close this and then come back to it once you get the registration number. Okay, shall I close survey site, madam? Yes. And then come back to this. Ma'am, we have to create that password because it is saying not matching. Huh, because you have not given the same. Yes, you have to create the password and repeat it same in the next window. Confirmation. Some mistake will have happened. Just see. तुम्ही वेगळा कुठला ईमेल आयडी मध्ये असाल नसाल बघा जस्ट कन्फर्म इट Those who have got the registration number, go to the link,
fill in the password and registration number. Who has got? Aishwarya madam, can you present your screen? So that I can explain the instructions to you. Ek minute, everybody can. Okay, fine. तो नंबर त्याच्यात पेस्ट करू का मी त्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये? हो हा एकच मिनिट मी करते. नाही रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये नाही करायचं नंबर. एक मिनिट, आता तुम्ही तुम्हाला नंबर मिळालाय ना, यू रिसीव. हो हो, सो गो बॅक टू लिंक. आता लिंक वर परत एकदा क्लिक करा. एक मिनिट. हा सेठी तुमचा म्यूट करता स्पीकर. हो हो एकच मिनिट हा चुकून राहिला असेल. हा आले ताई त्याच्यावर. कॅन यू प्रेझेंट युअर स्क्रीन? एकच मिनिट. म्हणजे एव्हरीबडी विल ऑल्सो अंडरस्टँड अँड आय कॅन एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन एज वेल. मला करता येईल का प्रेझेंट इथून? एक मिनिट. शेअर पीपल विल सी. ओके शेअर. ओके दिसतंय ना? येस. आता हा फॉर्म मध्ये येते मी. येस. ओके ओके दिसला. हो दिसला. आता याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड घाल टाका आणि स्टार्ट द टेस्ट म्हणा. आणि स्टार्ट टेस्ट वर क्लिक करा. स्टार्ट टेस्ट. ओके. हा आता आय कॅनॉट रीड इट, म्हणजे इट इज नॉट विजिबल. कॅन यू रीड इट युअर सेल्फ? येस. थोडं झूम केलं अर्चना मॅडम, थोडं झूम केलं तरी चालेल. हो एकच मिनिट. हा एकच मिनिट करते. ओके. हा ओके. कॅन यू रीड इट आउट? येस येस एकच मिनिट. JPIP mind search test. Mind search instructions. Please read carefully. Yes. Fill in this form would be useful for identifying whether you are facing problems of mental health. Results will help you to get appropriate support and guidance at the correct time. Read all the statements carefully. Over the last 2 months, how often you have been bothered? Can you just wait? Can you just wait? Now here in these instructions, we all must know that we need to have some context, and therefore the context here is set that in last 2 months. But in our project, this context is different. The context is COVID-19 pandemic, right? So instead of last 2 months, you have to read during COVID-19 pandemic. During COVID-19 pandemic, how often you have been bothered? Now you can go ahead. Okay. During COVID pandemic, how often you have been bothered by the following problems? Select the option number for each item on frequency as well as intensity on 5-point rating scales as explained in the following example. Yes. Remember that frequency means how many times you experience it. Yes. B, intensity means extent to which you experience it. So for frequency refer 0 never, 1 rarely, 2 occasionally, 3 many times, and 4 always. For intensity refers 0 no, 1 mild, 2 moderate, 3 severe, and 4 is profound. Yes. So yes. Is it clear up to here to everyone? So you have to mark your responses on frequency, how often you are bothered, and on intensity as well. What was the intensity? To what extent you were bothered? That is the meaning.
Now, let us take an example. An example we can take, the item is my head is aching. Can you keep it open so that I can read out? My screen has gone blank. Yes. My head is aching is the question. Okay. And for this, yes. So, in the first example, in the first probability, we can say that person has never had an headache. So, frequency is zero, no headache. My head is aching? No, my head never aches. So, if the frequency is no, never, then naturally the intensity will also be no. No question of intensity. Would you agree? Yes. Okay. But there can be other possibility. Person Y is saying, yes, occasionally my head aches. So frequency is 2. You will mark frequency. He will mark frequency as 2. But whenever he has the headache, the intensity is very high, profound. So for frequency, you will mark 2. And for intensity, it will be 4. Could you understand this? So remember that your screen has gone blank. You can read further, Aishwarya madam. Yes. Ata dishtay ka? नाही दिसत नाहीये, ब्लॅक ब्लॅक दिसतोय, पण असू दे, तुम्ही वाचू शकता पुढचं. अप टू हिअर यू हॅव अंडरस्टूड, राईट? हो हो. सो दिस वी हॅव टू एक्सप्लेन. ओके, फर्स्ट एक्झाम्पल. ओके, अँड यू कॅन रीड अहेड द इन्स्ट्रक्शन रिटन देअर. ओके, ते नोट आणि ते खालचं वाचते आता. नोट दॅट the response on frequency and intensity of each statement will differ for every individual. Record your response frankly and sincerely. Do not think too much about any statement. Total 51 questions are there on 10 different pages with 5 questions on each page. All the Agreed. Sorry. Yes, you can go ahead. All the questions need to be answered. You cannot change the response once you click on next button. We recommended that test should be given in single attempt, which takes maximum 40 minutes allotted. 40 minutes? You don't take that much. Actually, here it is written 40 minutes. So you require a maximum 20 minutes, 20, 22 minutes, not more than that. Okay. Okay. A test result will be kept confidential. Your privacy is important to us. All results are completely anonymous. Yes. You will receive the report of this test within 8 to 15 days on your mail ID. I agree for the use of test responses for research purpose. Then I agree terms and condition. मग क्लिक तिथे करायचं आणि मग स्टार्ट. करेक्ट. सो प्लीज डू दॅट. फक्त एक सॉरी, आय एम सॉरी की मी विसरले. सम ऑफ यू माइट प्रेफर मराठी लँग्वेज एज वेल. सो आय विल पेस्ट द लिंक इन मराठी अँड यू कॅन ओपन दॅट. ओके, आय हॅव ऑलरेडी पेस्टेड द लिंक इन इंग्लिश. नाव आय विल पेस्ट द लिंक इन मराठी एज वेल. इफ यू प्रेफर दॅट, यू कॅन यूज दॅट एनी वन. ओके, you can close this and open that. Okay, that is a Google form. Okay, so should I do that, or you will all of you would like to continue in English only? Okay. I'll paste it. Okay, so you will require it. Atta sarvani surat keli ahe, pan tari sudha tumhi pahije tar vapru shakta marathi link pan. Thank you.
हो हो मग मी इथे पुढे जाऊ का काय थांबू हो हो नाही यू गो अहेड ऑल ऑफ यू कॅन गो अहेड बट आय हॅव नॉट डन दिस दॅट्स व्हाय आय एम डूइंग इट नाउ If anybody wants to shift, he or she can. Okay. Hello, ma'am. Yes. I just didn't get this question. I have problems with the irritable bowel. What does it mean? Irritable bowels, manje pot, potacha prashna hai. मी माझ स्क्रीन स्क्रीन शेअरिंग थांबवू का थांबवलं तरी चालेल हो येस आपण पहिला प्रश्न एक्सप्लेन करेस्तवर आणि ह्याच्यापर्यंत येस्तवर अग्री पर्यंत येस्तवर यू वुड आस्क देम म्हणजे इफ यू आर डुईंग इट ऑनलाईन यू विल आस्क देम शेअर द स्क्रीन बट त्याच्यानंतर यू कॅन स्टॉप शेअरिंग अँड टेल देम आय एम ह्युअर I'm here, you can ask your query anytime. Okay, okay. But preferably, actually, you can keep your camera on. You may, okay. You may not. Anything is okay. But stop sharing to immediately because they want to keep their own answers with themselves, right? They can ask their queries, but... You will require maximum of 20 minutes, so let me know when you finish and you can ask the queries as well. Tai, Ashwini bolti hai. Hello. Hello. Yes. Haan Tai, question number 2. I feel that things are going out of control. Yes. Yeah, frequency varthi mi click karte. समजा नेवर वरती तर ऑटोमॅटिकली इंटेन्सिटी वरती पण क्लिक होत आहे ते तुम्हाला मिळालेली मदत आहे कारण की जेव्हा फ्रिक्वेन्सी नो असते तेव्हा ऑटोमॅटिकली इंटेन्सिटीचा पण नो हेच आन्सर असत ओके बाकीच्या बाबतीत तसं होत नाही पण या बाबतीत मात्र तसं होत सुचरिता ताई हॅलो सुचरिता ताई प्रणिता ताई आहेत का बोला स्वप्नीला ताई हा हाय क्वेश्चन नंबर 9 ला आय हॅव अकम्प्लिश द गोल्स दॅट आय वॉन्टेड टू ह्याच्यात फ्रिक्वेन्सीवर तर कळतंय की काय करायचंय पण इंटेन्सिटीच्या बाबतीत कसा विचार करायचा माइल्ड मॉडरेट सिव्हिअर परफॉर्म किती वेळा हे कळलं किती वेळा तुम्ही गोल अचीव्ह करू शकलात आणि किती प्रमाणात बर समाधान वाटते किती प्रमाणात म्हणजे कसं म्हणता येईल की तेवढ्या किती वेळा ते केलं ते कळलंय पण इंटेन्सिटीची नाही लक्षात येते मला गोल्स गोल अचीव किती प्रमाणात केला हा असा विचार करायचा बर ओके ठीक आहे मला इतरांपासून अलिप्त वाटतं व कोणाशीही नाते जोडणे अवघड वाटते मॅम मला 20 क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट थोडासा कळू शकेल का समजू शकेल का आय फील दॅट देअर एक मिनिट कोणीतरी माईक चालू ठेवलाय आणि आय थिंक प्रणिता मॅम इज ऑन हॅलो येस कॅन यू प्लीज म्यूट मीच आन्सर करते तुम्हाला तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देते कोणीतरी चुकून माईक ऑन ठेवला होता त्याच्यामुळे मला तुमचा प्रश्न ऐकू येत नव्हता सुचरिता ताई आहेत का तिथे सुचरिता ताई ओके हा सांगा
का प्रश्न आहे तुमचा? कॉन्टॅक्ट फिल कर. 28 क्वेश्चन जो आहे, आय फील दॅट पीपल आर आउट देअर टू गेट मी. कॉन्टेक्स्ट मला थोडस म्हणजे मला क्लिअर नाहीये, तुम्हाला समजू शकेल का कॉन्टेक्स्ट? हा, एकच मिनिट हा, मी जरा प्रश्न पुन्हा, तुमचा आवाज ब्रेक होतोय, मी वाचते आणि लगेचच तुम्हाला सांगते त्याचा. ओके, yes, any help you need? Yes, ma'am. You need any help? Yes, ma'am. 28th question. I'm not able to clear with that context. I feel that people are out there to get to me. म्हणजे माझ्यावर पाय ठेवतायत, मला पकडण्याचा प्रयत्न करतायत. ओके ओके, अशा अर्थ. ओके, थँक्यू मॅम. ऍक्च्युली मला हे हेल्प हवी होती. माझा फिफ्थ क्वेश्चनच्या पुढे जातच नाहीये. तुम्ही पाचही प्रश्नांना उत्तर दिली का? येस येस. मग नेक्स्ट म्हणा बरं. हो, नेक्स्ट म्हटल्यानंतर पण इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी दोन्हीवर क्लिक झालं असेल नसेल चेक करते मी पुन्हा. हा, दॅट कुड बी द ओनली रिझन ऍक्च्युली. येस मॅम, दोन्हीवर क्लिक झालेलं आहे, इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी दोन्हीवर झालंय. येस, मला अस्वस्थ वाटते. परत एकदा चेंज करा हो, परत एकदा द्या उत्तर चेंज करून. मला असं वाटतं इंटरनेटचा इश्यू असू शकतो त्यांच्याकडे, आवाज पण असा मध्ये मध्ये ब्रेक. त्यामुळे ते रेकॉर्ड नसेल झालं तर रेकॉर्ड नसतील झाले ते. देर कुड बी सम कनेक्टिव्हिटी इश्यू. अश्विनीताई, कुड यू गो अहेड? येस येस मॅम. येस, होत आहे. हॅलो. येस ताई, मी मराठी मधला प्रश्नावली भरत आहे. ओके, त्यामधला जो 24वा प्रश्न आहे त्याचा थोडासा कॉन्टेक्स्ट सांगू शकाल का? हो, वाचाल प्लीज. पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये आता मला रस वाटत नाही. म्हणजे मला खूप खरं म्हणजे आधी आवडायचं बरे का, सकाळी फिरायला जायला, आता नकोसच वाटत.
ओके पूर्वी ज्यांच्यामध्ये मला रस होता त्या आता नाही, मला नाही तसा रस वाटत. ओके हॅलो हॅलो प्रणिताताई. क्वेश्चन 27 आणि 28 जो आहे त्याचा कॉन्टेक्स्ट थोडा सांगू शकाल प्लीज? प्रश्न वाचाल एकच मिनिट ताई. आय फील नंब आणि 28 आहे आय फील दॅट पीपल आर आउट देअर टू गेट मी. हा आउट देअर टू गेट मी माझ्यावर पाळत ठेवतायत, कोणतरी माझ्याचे लक्ष ठेवून आहे म्हणजे कोणी मला असं त्रास देण्यासाठी वगैरे. हा हा ओ ओके ओके ओके. आणि आय फील नम म्हणजे बोथट होत आहेत, आपल्या संवेदना बोथट होत आहेत किंवा काय ओके ताई. झाली बरोबर.
हॅलो. येस ताई, माझी भरून झाली आहे. ग्रेट. तर 502 बॅड गेटवे असं काहीतरी आलंय. 502 बॅड गेटवे. हा, आफ्टर डन तुम्हाला काही हे आलंय? म्हणजे मी काही प्रश्न बहुतेक शेवट झाला, त्याच्यानंतर नेक्स्ट असं म्हणल्यावर ती मला असं दिसतंय 502 बॅड गेटवे. येस, तर मला पण 30 प्रश्नांनंतर तेच आलंय बॅड गेटवे. मला 55 नंतर आलंय बहुतेक. 55 नाही, 51च प्रश्न आहेत आपले. हा, मग 51 झाले माझे आणि मग आलंय मला. तर कुठले तरी प्रश्न राहिले असतील, खरं म्हणजे राहायला नकोच आहे. व्हाय इज इट कमिंग? नाही ते सगळे सोडवले मी ना, जातच नाही ऍक्च्युली. परत एकदा एक दोनदा क्लिक करून जरा वाट पहा, होईल ते. बॅक जायचं का? बॅक कसं जात येईल? नाही, बॅक नाही जाता येणार, पण हे पाच प्रश्न समोर असतील ना अजून तुम्ही. नाही नाही, नुसतं तेवढंच आहे आता समोर. मॅडम, मॅडम ते मला पण आलं होतं बॅड गेटवे, परंतु रिफ्लेम 2-3 वेळा मग आलं परत. कशावर क्लिक केलं? रिफ्रेश केलं. रिफ्रेश जिथे आपण होतो ना ते. कुठून पेज रिफ्रेश कुठून करायचं? तुम्ही मोबाईल वरन करताय का? नाही, लॅपटॉप वरन. आपली जी वरती असते ना, आपण ब्राउझर मध्ये रिफ्रेश असते ना वरती, दोन एरोज असतात. F5 प्रेस करा, नाही तर दोन एरोज असतात त्याच्या बाजूला, एक सेमी सर्कल सारखा एरो दिसेल तिथे, आणि नाही झालं तर राहू देतात का तुमचं? बर, किंवा ताई त्या नेक्स्ट वरतीच क्लिक केल्यावर परत येत आहे. मला एक मी शेअर करू का, मला कसं दिसतंय ते? नाही नको आत्ता स्वप्नीला ताई. अश्विनी ताई, तुमचं काय झालं, तुमचे प्रश्न 33 वरती होतात म्हणून नेक्स्ट झालं, यांचे प्रश्न सोडवून झालेले आहेत. तर मला वाटतं की हा इंटरनेटचा इश्यू असावा, आणि रिफ्रेश करून होत असेल तर बघा, नाहीतर आत्ता स्क्रीन वगैरे शेअर नको करूयात, कारण ठीक आहे आणि डायव्हर्ट होतो सगळ्या. ठीक. ताई, माझा झाला सबमिट फॉर्म. ओके. ऍक्च्युली बिकॉज मेनी पीपल आर येट टू बी डन, म्हणून आपण काय करूया की आत्ता ब्रेकसाठी थांबूयात, बट वी विल कम बॅक एक्झॅक्टली ॲट 1:30. हाऊ मेनी ऑफ यू आर येट टू बी डन? किती जणांचं व्हायचंय? बऱ्याच जणांचं व्हायचंय मला असं वाटतंय. सो वी विल रिक्वायर दोज रिमेनिंग 6 मिनिट्स. आता 7 मिनिटं राहिली आहेत आपल्या ब्रेकला, त्यामुळे पुढची काही आपण सोडवायला आता घ्यायला नको. एक्झॅक्टली ॲट 1:30 वी विल स्टार्ट, मीन्स 1:25 वी विल बी बॅक, अँड 1:30 वी विल स्टार्ट विथ द न्यू टेस्ट, नेक्स्ट टेस्ट. ओके, सो दोज हू हॅव सबमिटेड, they can leave the meeting.